दुष्काळी मान तालुक्यातल्या जनतेला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की आपली माणगंगा नदी अशी दुथडी भरून वाहू लागेल. याच माणगंगा नदीत बोटिंगचा आनंद लुटता येईल. नदीवरच चौपाटी असेल, पण हे सारं काही शक्य केलंय ते माणदेशी फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती चेतना सिन्हा आणि त्यांच्या महिला सहकाऱ्यांनी. गेली 60 वर्षे दुष्काळाचा झळा सोसणारा हा मान तालुका, मात्र आता माणदेशी फाउंडेशनच्या एका आगळ्या वेगळ्या प्रयत्नानं हे हा मान तालुका जलमय झालेला दिसतोय. आपण पाहू शकतो की ही आहे मान तालुक्यातील माणगंगा नदी. ही माणगंगा नदी गेली 60 वर्ष कायमपणे ही कोरडीच होती, मात्र माणदेशी फाउंडेशनच्या आणि HSPC या यांच्या सहकार्यानं या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीनं इथं बंधारा उभा केला आणि ह्या मसवड येथील बंधारा उभा केल्यामुळं ह्या ठिकाणी जे उर्मडीचं पाणी येणार आहे ते पाणी सर्व ह्या ठिकाणी साचलेलं दिसतंय. एक अत्यंत चांगल्या पद्धतीचा नजारा असेल किंवा इथं पाणी जे आहे हे दुष्काळातील पाणी ते इथं पाहायला मिळतंय. आणि 110 मीटरची जी लांबी आहे आणि खोली जवळजवळ 7 फुटाची खोली, हा माणदेशी फाउंडेशनच्या माध्यमातून तयार केलेला हा बंधारा हा नक्कीच माणदेशीवासियांना दिलासा देणार आहे. म्हसवडच्या माणदेशी फाउंडेशननं दुष्काळात चारा छावण्यांच्या माध्यमातून मोठी मदत शेतकऱ्यांना केली होती, पण दुष्काळावर कायमची मात करण्याची शपथ त्यांनी घेतली आणि शासनाची कुठलीही मदत न घेता 7 सिमेंट बंधारे बांधले. या कामासाठी HSBC या संस्थेचीही मदत झाली. दुष्काळ माणदेशाचा हटायला पाहिजे. म्हसवडच्या किनारांची छावणी चालवली ज्याच्यात 14,000 जनावर होते आणि 7,000 वर शेतकरी कुटुंब इथे राहत होते. त्यावेळी एवढं मात्र आहे की आम्ही ठरवलं की असं परत कधी व्हायला नाही पाहिजे. या नदीमध्ये ज्या वेळेला दिवाळीच्या वेळेला दिवस सोडायला पाहिजे ते कोरड्या नदी सोडत होते, पण आता पहिल्यांदा असं होतंय इतिहासात की या नदीमध्ये पाणी असताना दिवस सोडलं जाते जाणार आहेत. आणि या भागातल्या लोकांना महाबळेश्वरला किंवा वेणा लेकला जाऊन जी बोटिंग करायला लागतं ते आमच्या मान तालुक्यात दुष्काळामध्ये आम्ही बोटिंग करणार आहे यावेळेला आणि चालू केलेलं आहे काम आम्ही ते. माणगंगा नदी ही आतापर्यंत कोरडीच होती. पावसाचं पडणारं पाणी डोळ्या देखत वाहून जात होतं, पण या नदीवर 110 मीटर लांब आणि 7 फूट खोल सिमेंट बंधारा बांधल्यामुळं म्हसवड शहरालगत माणगंगा नदीत 1,00,000 लिटर पाणी साठवलं गेलं. या कामासाठी 1.5 कोटींचा खर्च आला. या पाण्याच्या ओढभरणीच्या वेळी दुष्काळी भागातील महिलांच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू दाटून आले. 2-3 महिन्यात 17 आजूबाजूच्या गावातल्या सरकारने बांधलेल्या गंधाऱ्यातलं गाळ काढलेला होता आणि लगेचच पाऊस आल्यानंतर त्याचा इम्पॅक्ट इतका आम्हाला जाणवला की आम्हालाही वाटलं की असं काहीतरी बंधारे बांधून माणदेशीचं आपण स्वरूप बदलू शकतो. आणि त्याच्यानंतर 2013 पासून आपण बंधारे बांधण्यास सुरुवात केली. दुष्काळात टँकरनं पाणी पुरवठा होणाऱ्या माण तालुक्यातील म्हसवड शहरात झालेला हा बदल नक्कीच कौतुकास्पद आहे. विकास भोसले, झी मीडिया, सातारा. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.